श्रावण सोहळा घेऊन पर्वणी सणांची सोबत पैंजण जणू नक्षी मेहंदीची. दिनांक 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट PNG पैंजण महोत्सव. असंख्य व्हरायटी उपलब्ध. सर पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ आणि ज्वेलर्स, वैभवशाली परंपरा सुवर्णमयी शुद्धतेची. नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. पूरग्रस्त कोल्हापूर सांगलीतील पडलेली घरे पुन्हा बांधणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. केंद्राकडे 6,800 कोटींची मागणी. मिराज हायस्कूल मिराज येथे पूरग्रस्त लहान मुलांना सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा आणि संदीप गिल DYSP यांच्या वतीनं मिरज दर्गा येथे लहान मुलांना खेळणी वाटप करण्यात आलं. करने का कारण ये था कि आज यहाँ पर इंडियन मेडिकल एसोसिएशन की तरफ से एक यहाँ पर काउंसलिंग कैंप ऑर्गेनाइज किया गया था. मैं सबसे पहले इन सब डॉक्टरों को मैं धन्यवाद करता हूँ कि उन्होंने अपने इतने डिफिकल्ट शेड्यूल में, इतना बिजी शेड्यूल में वक्त निकाला यहाँ पर काउंसलिंग देने के लिए. मुझे लगता है कि काउंसलिंग का ज़रूरत बहुत है. जिन लोगों के घर उध्वस्त हुए हैं, जिन लोगों के परिवार मुश्किल में हैं, और आज मैंने जब यहाँ पर देखा तो जमात की तरफ. पालकमंत्री सुभाष देशमुख यांची पूरबाधित मिरज ग्रामीण भागाला भेट. दरम्यान यावेळी सामाजिक न्याय मंत्री डॉक्टर सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ यांची उपस्थिती. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी बारामती तहसील कार्यालयासमोर धनगर समाजाच्या वतीनं मंगळवारी ठिय्या आंदोलन करण्यात आलं. परिस्थिती हाताळण्यात यंत्रणा अपयशी, आमदार विश्वजित कदम यांचा विरोधकांवर घणाघात. संसद भवनाला LED झळाळी. संसद भवनाची भव्य व ऐतिहासिक वस्तू आता नव्या रोषणाईत झळकणार आहे. संसदेच्या नव्या गोलाकार भवनाला केलेली रोषणाई बदलण्यात आली असून नव्या प्रकाश यंत्रणेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला होणार आहे. नव्या रचनेत 875 LED बल्बचा वापर करण्यात आला आहे. भाज्यांचे दर तिप्पट, वांगी 90 तर गवारी 60 रुपये झाली आहे. पूरग्रस्त सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात भाजीपाल्यांची मागणी खूपच वाढल्याने दरही आभाळाला भिडले असले तरी व्यापारी वाटेल ती किंमत देऊन भाजीपाला खरेदी करत आहेत. गाफील अधिकाऱ्यांवर 3 दिवसात कारवाई. जिल्ह्यातील महापूर स्थिती हाताळण्यात गाफील अधिकाऱ्यांवर 3 दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कारवाई निश्चित होईल अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मोडलेला संसार उभारताना अश्रू. कृष्णा नदीचे पाणी गेले 3 दिवस गतीने उतरत आहे. सांगली शहरासह जसजशी घरे रिकामी होतील तशी आपापल्या घराच्या स्वच्छतेसाठी कामाला लागले आहेत. मोडलेला संसार, घरात आलेला गाळ, झालेला नुकसान पाहून सर्वांच्याच डोळ्यात पाणी तरळू लागले आहे. देशात सर्वाधिक पाऊस महाराष्ट्रात. भारतीय हवामान खात्याने 1 जून ते 11 ऑगस्ट या दरम्यान देशात पडलेल्या पावसाचा राज्यनिहाय नकाशा प्रसिद्ध केला आहे. यात महाराष्ट्रात सर्वाधिक सरासरीच्या तुलनेत 32% पाऊस पडला आहे.